गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग गुरुवारी मुंबई लेन 2 तासासाठी बंद राहणार आहे. त्या दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर पळसपे हद्दीत गॅन्ट्री बसवण्यात येणार आहे. 2:30 ते 3:30 दरम्यान मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. पुणेहून मुंबईकडे जाणारी हलके वाहने तसेच बसेस ही खोपोली बाह्य मार्गावरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील. पुणेहून मुंबईकडे जाणारी हलकी आणि जड अवजड वाहने ही खालापूर टोलनाका येथील डाव्या बाजूकडील शेवटची लेन खालापूर बाह्य मार्ग येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 खालापूर शहरातून लेन खालापूर बाह्य मार्ग येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 खालापूर शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवरील मार्गस्थ होतील. तर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाटावरून बोर्ले टोलनाक्याकडे न येता सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करणार येणार आहे.